ग्राम पंचायत मध्ये पंचायत राज दिवस साजरा, जनतेचा अल्प प्रतिसाद। जनजागृती होऊन देखील जनतेचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शासकीय योजना राबवण्यात अडचणी निर्माण होतील असे दिसते। ग्राम पंचायतच्या ग्रामसभेत ग्रामस्थांची उपस्थिती खूपच कमी असते, त्यात लोकप्रतिनिधी यांचाही समावेश असल्याने गावच्या विकासात अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे। 1992 साली पंचायत राज मध्ये दुरुस्ती झाल्यावर 24 एप्रिल 2010 मध्ये पहिला पंचायत राज दिवस साजरा करण्यात आला। केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानामध्ये सुधारणा करण्याचे ठरवले असून सन 2022-23 पासून शाश्वत विकास करण्यासाठी व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले। संयुक्त राष्ट्र संघाने गरिबीचे उच्चाटन, पृथ्वीचे रक्षण व 2030 पर्यंत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या करारावर भारत देश सही करणारा देश आहे। गरिबी मुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक दृष्टीने सुरक्षित, सुशासन युक्त, लिंग समभाव, अशी 9 ध्येय गाठण्यासाठी 9 पैकी 1 ते 3 ध्येयाची निवड ग्राम सभेत करून वर्षभर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे। त्यामुळे भविष्यात गाव समृद्ध तर होईलच, पण याच माध्यमातून गावे जगाच्या नकाशावर येतील, यासाठी प्रशासनाला ग्रामस्थांची साथ अपेक्षित आहे। ग्रुप ग्राम पंचायत कलोते, आसरे, वावरले, लोधिवली, वावंढळ, चौ, तुपगाव, बोरगाव, वरोसे येथे ग्रामसभा झाल्या। विस्तार अधिकारी महादेव शिंदे, शैलेंद्र तांडे, ग्राम विकास अधिकारी भाऊसाहेब गोलार, सचिन कुराडे, संतोष पवार, संजय पोळ, SP जाधव, संभाजी केंद्रे आदी अधिकारी वर्ग यांच्या बरोबर लोकप्रतिनिधी उपस्थित होते।